खरं तर संजय सिरतस सिरसाटलांना नशा चढलेली आहे, ते त्यांना सत्तेची आणि आमदारकीची मस्ती चढलेली आहे, त्याच्यामुळं ते महिलांना अशा वाईट नजरेनं आणि वाईट नीच प्रवृत्तीनं बघत आहेत. खरं तर शिवसेना उपनेता सुषमाताई अंधारे प्रत्येक भाषणाच्या वेळी, प्रत्येक मुलाखतीमध्ये ज्या ज्या वेळेस त्यांना अशा प्रकारचे कार्यक्रम दिले जातात त्या त्या वेळेस ती प्रत्येकांना ताई, बहीण, भाऊ, दादा म्हणूनच त्यांनी बोललेलं आहे. परंतु अशा नीचवर्तीच्या गद्दार सिरसट यांना खरं तर सत्तेची मस्ती आलेली आहे. त्यांनी खरंच त्यांची लायकी नाही. मला तर आता शंका आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्याच आया बहिणीला जर सुषमा अंधारेंना बोललं तर सगळ्याच आया बहिणीला बोलल्यासारखं झालं. परंतु मी संजय सरसडांना सांगू इच्छितो की तुमच्या असल्या नीच वागण्यामुळं, तुमच्या वाईट नजरेमुळं तुम्हाला ज्या मतदानाने ज्या मतदारसंघात निवडून दिलेलं आहे त्या मतदारसंघातली लोकंदेखील तुम्हाला घरी न्यायला सध्या भेत आहेत, कारण तुमच्या आया बहिणीकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला नाही हे प्रत्येकाला आता कळून चुकलेलं आहे. खरं तर अब्दुल सत्तार असेल, गुलाबराव पाटील असेल, संजय सिरसट असेल, ही सगळीच माणसं नीचवर्ती आहे. यांची तुम्ही हिस्ट्री काढून बघा, यांच्या हिस्ट्रीमध्ये काय आहे. मला या माध्यमातून संजय सिरसटांना एक सांगायचं आहे, तुम्हाला लफडी काढायचा लयच जर नाद असेल तर संजय सिरसट तुमची लफडे लय लवकर बाहेर काढले जातील आणि तुमच्या स्वतःच्या घरातले लफडे काढले जाईल. लक्षात ठेवा, त्यावेळेस तुमची झोप उडवली जाईल. इथून पुढे तुम्ही तुमचं तोंड सांभाळून बोलायचं. पोलिसांकडून आता तक्रार घेतल्या जात नाही, पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली म्हणण्यापेक्षा पोलीस यंत्रणेवर अत्यंत दबाव आहे. काय पोलीस अधिकारीही चांगले आहेत, सगळेच काय शिंदे गटाला आणि भाजपला मिळालेले नाहीत. काय पोलीस यंत्रणा चांगली आहे, परंतु त्या चांगल्या अधिकाऱ्यावर देखील ही कायद्याचा आणि मंत्रिमंडळाचा पदाचा गैरवापर करून दबाव आणला जातो, त्याच्यामुळं त्यांना देखील तक्रार घेता येत नाही. परंतु जर तक्रार घेतली नसेल तरी देखील आम्ही यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार. वारंवार सुषमा अंधारेंना टार्गेट केलं जातं एक महिला म्हणून, की त्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत म्हणून, काय वाटतं? खरं तर या माध्यमातून सांगू इच्छितो की उद्धव साहेबांचा वाढता जनसमुदाय महाराष्ट्रात बघितल्यानंतर या मिंदे गटाची आणि भाजपच्या पायाखालची वाळू घसरले, त्याच्यामुळं ही सुषमाताई अंधारेंना टार्गेट करण्याचं काम चालू आहे. अनेक वेळा सुषमाताई अंधारेंनी पडत्या काळामध्ये या मिंदे आणि शिंदे गटाला धुण्याचं काम केलेलं आहे, यांचं पाप बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांना जाणून बुजून डॅमेज करण्याचं काम ही शिंदे गट जाणून बुजून करतोय. आमच्याकडे पुरावा फक्त त्यांनी आवाहन करू द्या, लफडे बाहेर काढा, त्या सिरसटांची झोप उडू, त्यांच्या पायाखालची वाळू घसरेल. संजय सिरसट, राजकारणातून बाद होचाल तुम्ही. तुम्ही जर परत जर महिलांविषयी जर अपशब्द वाचलता तर तुमच्या घरातले नक्कीच लफडे बाहेर काढू. तुम्हाला जर लय लफडे बाहेर काढण्याचा नाद आहे ना, तर आम्हाला मग आता तुमचे लफडे बाहेर काढायला भाग पाडू नका, एवढंच या माध्यमातून सांगतो.